आणि लेखक सुधींद्र कुलकर्णी यांनी निषेध व्यक्त केलेला आहे. या पार्श्वभूमीवर सुधींद्र कुलकर्णी यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे न्यूज एडिटर तुषार शेटे यांनी. ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक सुधींद्र कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. सुधींद्र सर, जे प्रयत्न चालवलेले होते त्याला कुठेतरी खीळ बसलेली आहे आणि आता पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये चर्चा होणार नाहीये, मात्र आता पुढे नेमकं काय होईल असं तुम्हाला वाटतंय? मी सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की पुलवामामध्ये जो आतंकी हमला झाला आणि आपले 40 जवान शहीद झाले त्याचा मी घोर निंदा करतो. आणि हे दुष्कृत्य पाकिस्तानमधून आलेले किंवा पाकिस्तानमधून ज्यांना ट्रेनिंग मिळालं अशा आतंकवाद्यांनी केलेलं आहे हे तर सुस्पष्ट आहे. म्हणून आज संबंध देश आक्रोशित आहे, चिंतित आहे. आणि आज देशामध्ये जी एक युनिटी बघायला मिळते, एकता बघायला मिळते, ही खूप स्वागतार्ह आहे. मी असं म्हणेन की एका अर्थाने हा महाभारताचा क्षण आहे. तेव्हा बाहेरून एक हमला होतो तेव्हा इथे BJP, काँग्रेस, शिवसेना असं कुठलाही भेद नाही. संबंध देश आज मजबूतीने एक राहिलेला आहे, ही पहिली चांगली गोष्ट. मी असं म्हणेन की ना फक्त सैन्याच्या मागे, आम्ही सरकार मागे सुद्धा उभं राहिलं पाहिजे. काल राहुल गांधींनी एक खूप चांगलं वक्तव्य दिलेलं आहे की आम्ही वी आर नॉट ओनली बिहाइंड द आर्म्ड फोर्सेस, वी आर बिहाइंड अवर गव्हर्नमेंट, द एंटायर ऑपोजिशन, म्हणजे सर्व विरोधी दल आज सरकारच्या मागे आहेत. हे त्यांचं वक्तव्य खूप चांगलं वक्तव्य आहे. आज कुणाची चूक झाली, इंटेलिजन्स फेल्युअर, हे ते ह्या भानगडीत ह्या चर्चेमध्ये जाण्याचा हा वेळ नाही आहे. आणि म्हणून जो आपले जी सेना ठरवेल त्याच्या मागे उभे राहण्याची गरज आहे. भारतीय सेना काय करेल ह्याच्या उहापोहात आपण जाऊ नये, ते भारतीय सैन्य ठरवेल. आणि भारतीय सैन्य जे काही ठरवेल त्याच्या मागे देश उभं राहील, हे पण एवढं स्पष्ट आहे. परंतु अशा वेळी आपल्याला डिप्लोमॅटिक, मिलिटरी प्लस पॉलिटिकल, इकॉनॉमिक या सर्व बाजूंनी या प्रश्नाकडे बघायची गरज आहे. कारण आपल्याला आंतरराष्ट्रीय समर्थनाची पण गरज आहे आणि त्या दिशेने पाऊल पण उचलले जात आहेत. आणि आज मी आजसुद्धा म्हणतो की भारत आणि पाकिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित झाली पाहिजे या मताचा आहे. पण शांतता प्रस्थापित करण्याचं सर्वात मोठी जबाबदारी आज पाकिस्तानवर आहे. आणि त्यांनी लवकरात लवकर जैश ए मोहम्मद याला त्यांनी आळा घालावं आणि टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहे हे त्यांनीसुद्धा घोषित करावं आणि आपल्या जमिनीवर कुठल्याही प्रकारच्या आतंकी संघटनांना त्यांनी रक्षण देऊ नये. हे जर त्यांनी व्हेरीफायबल रित्या केलं तर मला वाटतं की याच्यातून काहीतरी चांगला मार्ग निघेल. सैन्याने काय करावं काय करू नये, सैन्याला सजेशन देणं हे काय मी एक्सपर्ट नाही आहे. पण सैन्य जे काही करेल त्याच्या मागे देश उभं राहील. परंतु मी असं म्हणेन की आपल्याला म्हणजे आज जोश पण पाहिजे आणि होश पण पाहिजे. आणि आपलं उद्दिष्ट काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. उद्दिष्ट काय आहे की संबंध दक्षिण एशियामध्ये आतंकवादाचा विनाश झाला पाहिजे. आणि यासाठी आपण एक अशी एक स्ट्रॅटेजी बनवली पाहिजे ज्याच्यातून आपला उद्दिष्ट साध्य होईल आणि युद्ध होण्याची जी एक पॉसिबिलिटी दिसते ती टाळली जाईल. मी युद्धविरोधी आहे कारण युद्धातून कुठलाही प्रश्नाचं उत्तर निघत नाही आहे. आपल्या आत्तापर्यंत 70 वर्षाच्या काळात 4 युद्ध झाली भारत पाकिस्तानमध्ये. परंतु प्रश्न संपलेला आहे का? प्रश्न संपलेला नाही आहे. म्हणून आपल्याला हा काश्मीरची
काश्मीरची समस्या याला एक परमनंट सोल्युशन कसं काढता येईल या दिशेने आपल्याला जावं लागेल. आणि म्हणून पंतप्रधानसुद्धा रेड फोर्टमधून म्हणालेले आहेत, बात बनेगी बोली से गोली से नाही. यानी गोली हा एक परमनंट सोल्युशन होऊ शकत नाही. आता सैन्य जे काही करेल ते करेल, परंतु सरते शेवटी आपल्याला बोलीकडे जावं लागेल. आणि काश्मीर आपला एक राज्य आहे, जम्मू काश्मीर. त्या जम्मू काश्मीरमध्ये शांतता निर्माण करण्याची जबाबदारी भारताची आहे. आणि तिथे परिस्थिती खूप एक बिकट झालेली आहे, म्हणून याला एक सर्वांगीण दृष्ट्या बघून डिप्लोमॅटिक, पॉलिटिकल, इकॉनॉमिक अँड मिलिटरी या सर्व दृष्टीने एक चांगलं पाऊल उचलायला पाहिजे अशी देशवासियांची इच्छा आहे. हे होते ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक सुधींद्र कुलकर्णी, ज्यांनी स्पष्ट केलेलं आहे की पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज आहे, मात्र फक्त लष्करी हल्ला हे त्याच्यावरचं एकमेव सोल्युशन असू शकत नाही. पाकिस्तानची जोपर्यंत चहूबाजूनी कोंडी केली जात नाही तोपर्यंत पाकिस्तानला अद्दल घडवणं हे कठीणच असणार आहे. कॅमेरा पर्सन प्रतीक सोबत तुषार शेटे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.